खूप छान व टेस्टी व खुसखुशीत अशा शंकरपाळ्या तयार झालेल्या आहेत. नमस्कार, मी तेजश्री, सखी सहेली आणि मी मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते. शंकरपाळी बनवण्यासाठी इथे मी 2 बाउल मैदा घेतलेला आहे, चाळून घेतलेला आहे. तुम्ही कुठलेही मेजरमेंट घेऊ शकता, छोटी वाटी घेऊ शकता किंवा दुसरं काही. तर इथे मी 2 बाउल मैदा चाळून घेतलेला आहे. तर त्याच्यासाठी मी इथे 1 बाउल पिठी साखर घेतलेले आहे व 1/2 वाटी तूप घेतलेलं आहे. तर हे तूप मी आता गरम करून घेणार आहे. तर आपण याच्यामध्ये आता तूप घालून घेऊया व छान मिक्स करून घेऊया. जास्त देखील तूप घातलं तर मग त्याला खूपच तेल सुटायला लागतं. तर इतकं तूप पुरेसं आहे. तुपामुळे छान लेयर्स पडतात म्हणून आपण तूप घालतोय. तुपाऐवजी तुम्ही तेल वापरलं तरी चालेल. आणि आता हे छानपैकी मिक्स करून हे तूप सगळं मी मैद्याला लावून घेतलेलं आहे. आता आपण याच्यामध्ये पिठी साखर घालूया. साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्यावरती ठेवलं तरी चालेल, आमच्या थोडं गोड आवडतं. तुम्ही 1/2 वाटी जरी घातली तरी चालेल. आणि हे देखील आता एकत्र करून घेऊया मिक्स. तर पिठी साखर देखील मी छानपैकी मिक्स करून घेतलेली आहे. आता आपल्याला हवं तसं दूध घालून आपण याचा मऊसर गोळा करणार आहे. जास्त कडक नाही किंवा जास्त मऊ देखील नाही, मीडियम असा गोळा आपण बनवणार आहे. जसं दूध लागेल तसंच घेऊ, शक्यतो 1/2 वाटी लागेल. तर तुम्ही बघू शकता इथे छानपैकी गोळा माझा तयार झालेला आहे. तर याला मी एक साधारण 1 तासभर भिजत ठेवणार आहे. बरोबर 1/2 वाटी दूध मला लागलेलं आहे हे मळण्यासाठी. तर याला मी आता 1 तास भिजत ठेवते याच्यावर कपडा झाकून. तर हे आपण एक साधारण 1 तास झाकून ठेवलं होतं. आता आपण याला थोडस पुन्हा मळून घेऊया. चांगलं मळलं इवन याला तुम्ही चेसू देखील शकता. मी छानपैकी मळूनच घेते. एक साधारण आपल्याला 3 ते 4 मिनिट कंटिन्युअसली याला मळून घ्यायचंय चांगलं. तर इथे कढईवरती मी तेल गरम करत ठेवलेलं आहे आणि हे माझं 3 ते 4 मिनिट चांगलं मळून झालेलं आहे. तर मळल्यामुळे काय होतं की अजून थोडी आपली शंकरपाळी खुसखुशीत व्हायला मदत होते, चांगली खुसखुशीत होते. तर याचे मी 2 गोळे करून घेतले या पिठाचे. आता आपण याची पाय लाटून घेऊ. इथे मी थोडीशी जाडसर लाटून घेतलेली आहे. आता आपण याला हव्या त्या शेपमध्ये कट करूया. तुम्ही चाकूच्या सहाय्याने देखील करू शकता. तुम्ही ते चौकोनी काप करून घेणार आहे. आता हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. याच पद्धतीनं मी दुसरा देखील गोळा लाटून घेते. तर हे देखील आपले लाटून झालेले आहे. तुम्ही बघितलं असेल की साईडच्या कडा आपल्या बिलकुल फाटलेले नाही आहेत, कारण आपण ह्याला पुन्हा एकदा मळून घेतलं होतं चांगलं 3 ते 4 मिनिट. त्याच्यामुळे याच्या कडा अगदी बिलकुल व्यवस्थित झालेले आहेत आपल्या चपातीसारख्या. तर याचे देखील मी काप करून घेते. तर इथे आपल्या सगळ्या शंकरपाळ्या लाटून झालेल्या आहेत. आपण याला आता देखील आपलं तेल गरम झालेलं आहे. आपण आता याच्यामध्ये शंकरपाळ्या सोडूया. आणि शंकरपाळी शक्यतो धीम्या आचेवरती मंद आचेवरती भाजून घ्यायची, नाही तर मग ती आतमधून थोडी कच्ची राहते. साधारणतः 1 मिनिट व्हायला आलंय. आपण याला आता थोडस पलटून घेऊया. आपल्या शंकरपाळ्या भाजल्या गेलेल्या आहे. इतका कलर पुरेसा आहे कारण थंड झाल्यानंतर थोडा आणखीन याचा कलर चेंज होतो. तुम्ही बघू शकता छान फुगलेले आहेत. तर आपण याला टिश्यू पेपरवरती काढून घेऊया. तर याच पद्धतीने मी बाकीच्या देखील तळून घेते. तर इथे आपल्या शंकरपाळ्या बनवून झालेले आहेत, छानपैकी थंड करून घेतलेले आहेत. तुम्ही बघू शकता छान फुगलेले आहेत.
तर एक मी टेस्ट करून दाखवते. छान खुसखुशीत झाले आहेत, तोंडात ताकताच विरघळणारे आहेत. खूप छान झालेली आहे रेसिपी. तुम्ही नक्की ट्राय करा व मला कमेंट करायला विसरू नका. तसेच माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. धन्यवाद.